Good morning students, today we are going to start the remaining part of our third lesson. Lesson name is sentence types. Okay, class 4 subject grammar. Today we are going to learn one question related with our topic. The question is here, compare the following sentences. आपल्याला काय करायचंय, दिलेले जे सेंटेन्स आहे त्याची कम्पेअर करायचं. कम्पॅरिझन करायचं म्हणजे काय करायचंय, तुलना करायचं. फॉर एक्झाम्पल, लुक हिअर इन माय हँड वन रेड मार्कर पेन अँड नेक्स्ट वन इज ब्ल्यू मार्कर पेन. ओके, वी कम्पेअर विथ इच अदर. आपण या दोन्हीची काय करतो, एकमेकींशी तुलना करत आहोत. सेम लाईक दॅट वी हिअर कम्पेअर असरेटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स. आपण काय करणार आहोत, असरेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्सची काय करणार आहोत, तुलना करणार आहोत, कम्पेअर करणार आहोत. ओके, द फर्स्ट सेंटेन्स इज हिअर. आय नो अली. ओके, आय नो अली, मी अलीला ओळखतो. नो म्हणजे काय असणे, माहीत असणे किंवा ओळखणे. ओके, इट इज असरेटिव्ह सेंटेन्स. हे सेंटेन्स कसं आहे, असरेटिव्ह. नो म्हणजे काय, ओळखणे किंवा माहीत असणे. ओके, असरेटिव्ह म्हणजे इन द पॉझिटिव्ह सेन्स. ओके, होकारार्थी आहे पॉझिटिव्ह सेन्स मध्ये. नाव नेक्स्ट वर्ड, निगेटिव्ह सेंटेन्स. द सेम सेंटेन्स दिलेलं जशाच तसं वाक्य, याचं आपण काय केलेलं आहे, असरेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स केलेलं आहे. लुक हिअर, आय डोंट नो अली. मला आली माहित नाही. आली कोण आहे, आय डोंट नो. आय डोंट नो, मला माहित नाही, अशा पद्धतीचं. हिअर वी यूज डोंट. या ठिकाणी आपण कुठलं हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे, डोंट. आणि ते पण कसं आहे, निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. डू डज डीड मधलं आपण काय केले, ज्या वेळेस वाक्यामध्ये साक्षकारी क्रियापद आलेलं नसतं त्यावेळेस आपण डू डज डीड चा वापर करतो. कशाचा, डू डज आणि डीड चा उपयोग करत असतो. लक्षात असू द्या, जर वाक्यामध्ये साह्यकारी क्रियापद आले नसेल तर आपण डू डज डीड चा वापर करत असतो. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना. तर या ठिकाणी आपण काय केलेले, आय डोंट नो अली. इथे डोंट का वापरलं, कारण दिलेलं जे सेंटेन्स आहे ते आहे पॉझिटिव्ह आहे, प्लस सिंपल सेंटेन्स मध्ये आहे, सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. मग प्रेझेंट मध्ये असेल तर आपण काय करतो, डू डज यापैकी एक घेत असतो. जर करता कर्त्यानुसार जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डज घेणार, आणि दुसरे जर असतील तर आपण काय घेणार, डू घेणार. मग या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे की आय नो, नो हे काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपण काय घेतलं, अकॉर्डिंग टू सब्जेक्ट या कर्त्यानुसार आपण या ठिकाणी डोंट घेतलं, डू घेतलं, आणि त्याचं निगेटिव्ह बनवलेलं आहे. अब्रिव्हिएशन फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म बनवून आपण त्याचं काय केलेलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेला आहे. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड. नाव द सेकंड सेंटेन्स, हरी रीड्स वेल. हरी, हरी काय आपला सब्जेक्ट आहे, करता आहे. हरी रीड्स वेल, हरी चांगल्या पद्धतीने वाचतो, किंवा त्याची रिडिंग कशी छान आहे, अशा पद्धतीचं. हरी रीड्स वेल. ओके, नाव द सेम सेंटेन्स हियर विल मेक द निगेटिव्ह. हरी डज नॉट रीड वेल. हिअर वी अटॅच डज. बघा, या ठिकाणी काय आपलं सब्जेक्ट वर्ब रीड्स आहे. ज्यावेळेस सब्जेक्ट तृतीय पुरुषी एक वचनी असतो त्यावेळेस आपण काय करतो, आणि वाक्य जर वर्तमान काळात असेल तर आपण क्रियापदाला येस किंवा येस लावतो. जर दिलेला सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे, काय करायचं आहे, निगेटिव्ह करायचा आहे, तर निगेटिव्ह करायचा असेल तर आपण काय करतो, की वाक्यात साह्यकारी क्रियापद आलेलं नाही म्हणून आपण काय करतो, डू डजचा वापर करतो. ठीक आहे, तृतीय पुरुषी एक वचनी आहे, पर्सनल नाव नाही, प्रॉपर नाव नाही. मग आपण काय केलेलं आहे, डज घेतलं प्लस नॉट टाकलं, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आपल्याला, नॉट बनवलं. किंवा आपण डझंट सुद्धा घेऊ शकतो. सेंटेन्स आपलं काय होईल, हरी डज नॉट रीड वेल. इथं रीड्स होत, त्याच्यात आपण येस काढून टाकलं, त्याऐवजी आपण डज घेतलं. डज काय घेतो, जर करता हा तृतीय पुरुषी एकवचनी सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन
सिंग्युलर असेल तर त्यावेळेस आणि सेंटेन्स जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर आपण व्हर्बला एस किंवा ईएस अटॅच करत असतो. आणि ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये डज घेतो त्यावेळेस आपण व्हर्बचं एस किंवा ईएस रिमूव्ह करत असतो. ओके, नाव द थर्ड सेंटेन्स, आय स्पीक मराठी, मी मराठी बोलतो किंवा बोलू शकतो अशा पद्धतीचे. आय स्पीक मराठी, मी मराठी बोलतो. आय डू नॉट स्पीक मराठी. बघा या ठिकाणी आपण काय अटॅच केलेली, डू नॉट, निगेटिव्ह शब्द. हे आहेत ऍसरेटिव्हचे आणि हे आहेत आपले निगेटिव्हचे. ओके, आय डू नॉट स्पीक मराठी, फुल स्टॉप. नाव नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉन्ट्स टू गो होम. या ठिकाणी सब्जेक्ट थर्ड पर्सन आहे आणि व्हर्बला येस लागलेला आहे. मग आपण याचं निगेटिव्ह करताना काय करतो की ही डज नॉट वॉन्ट टू गो होम. बघा या ठिकाणी आपण डजचा यूज केलेला आहे. जर क्रियापदाला येस किंवा येस लागला असेल तर त्यावेळेस आपण ते रिमूव्ह करतो, काढून टाकतो, त्याऐवजी आपण डज टाकतो कर्त्यानुसार आणि त्यानंतर आपण काय करतो, नॉट अटॅच करतो निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. डज कधी कधी लागतो तुम्हाला सांगू का, ही शी आणि इट असेल किंवा एनी नेम असेल तरच काय होतं की आपण डजचा उपयोग करतो. डजचा उपयोग कधी होतो, डज कधी वापरला जातं, बघा या डजचा उपयोग ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एनी नेम असेल तरच काय होतो, डज वापरतात. ठीक आहे, थर्ड पर्सन प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ही डज नॉट वॉन्ट टू गो होम. आणि ज्यावेळेस आपण डजचा उपयोग करतो त्या ठिकाणी आपण व्हर्बचं जशा तसं रूप लिहितो त्याच्याचं येस काढून ठेवतो. या ठिकाणी वॉन्ट आलेला आहे, या ठिकाणी फक्त वॉन्ट, कारण आपण डज वापरलेला असल्यामुळे इथं येस लिहून. ओके, नाव द फिफ्थ सेंटेन्स, वी ईट राईस, वी ईट राईस, आम्ही भात खातो, राईस खातो. ठीक आहे, याचं निगेटिव्ह, वी डू नॉट ईट राईस. या ठिकाणी आपण कशाचा उपयोग केलाय, डू नॉटचा. डू आणि डज वर्तमान काळात आणि डीड असेल तर भूतकाळात, हे आपण आता पाहणार. ओके, बालू बॉल वेग, बॉल बॉल म्हणजे काय, गोलंदाजी करणे, बॉलिंग. ओके, बॉल बालू हे प्रॉपर नाव आहे, बालू बालू बॉल वेग. आता याचं निगेटिव्ह करायचं आहे आपल्याला, हे आहे टेन्स पास्ट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये आहे, साध्या भूतकाळात आहे, तसं गमंट आपण निगेटिव्ह करत आहोत. बालू डीड नॉट बॉल. बघा ज्यावेळेस आपण डीडचा उपयोग करतो त्यावेळेस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घेतलं जातं, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घेतलं जातं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला निगेटिव्ह करायचं म्हणून आपण या ठिकाणी नॉट वापरलं, बालू डीड नॉट बॉल वेल, फुल स्टॉप. नाव नेक्स्ट सेंटेन्स, आय सॉ हिम यस्टरडे, मी त्याला काल पाहिले, पाहणे पास्ट मध्ये आहे सॉ. ओके, सो अकॉर्डिंग टू सेंटेन्स मीनिंग आय डीड नॉट सी, ज्यावेळेस आपण डीडचा उपयोग करतो त्यावेळेस आपलं काय येतं, क्रियापदाचं पहिलं रूप आपण या ठिकाणी वापरतो, व्ही वन वापरत असतो. आणि निगेटिव्ह करायचं म्हणून या ठिकाणी आपण नॉट वापरलेला आहे. बाकी आय सॉ हिम यस्टरडे, आय डीड नॉट सी हिम यस्टरडे, अशा पद्धतीने हे आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे. ओके, कंपॅरिझन काय केले आपण, ऍसरेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये नॉट हा निगेटिव्ह वर्ड्स अटॅच केलेला आहे आणि काळानुसार डू डज डीडचा उपयोग केलेला आहे. डू डज डीड, डू डज हे वर्तमान काळात आणि डीड हे काय असतं, भूतकाळात असतं. ठीक आहे, डजचा उपयोग केला तर क्रियापदाचं पहिलं रूप, डीडचा उपयोग केला तर पहिलं रूप, आणि डजचा उपयोग केला तर एस किंवा एस आपण रिमूव्ह करत असतो. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस क्वेश्चन रिलेटेड विथ कंपॅरिझन. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.